पट्टणकोडोली इथं हुपरी रस्त्यावर अशोक जाधव यांचं फिटलिंग शॉप आहे. या शॉपमधून चोरट्यांनी मध्यरात्री सुमारे 2.5 लाख रुपयांचे स्पेअर पार्ट लंपास केलेत. आज सकाळी दुकानात आलेल्या कामगारांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर जाधव यांनी तात्काळ हुपरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं, मात्र श्वान घटनास्थळीच घुटमळलं. गेल्या काही महिन्यांपासून हुपरीसह पट्टणकोडोली परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चोरट्यांनी हुपरी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलंय. पोलिसांनी या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये.